धागे उभे आडवे करत यंत्रमाग व्यवसायानं इचलकरंजीला महाराष्ट्राचं मँचेस्टर म्हणून ओळख करून दिली. पंडित बाळकृष्ण बुवा यांच्यापासून संगीत कलेचा वारसा देखील या शहराला लाभला. गायन कला म्हटलं की स्वरांची ओळख आणि शास्त्रीय शिक्षणाचे धडे हे आलेच. या परंपरेला छेद देत एका हरहुन्नरी कलाकारानं इचलकरंजीतील संगीत क्षेत्रात आपली वेगळी वाट निर्माण केलेली आहे. यंत्रमाग व्यवसायाशी नाळ जुळलेली जरी असली तरी गाण्यांवर निस्सीमपणे प्रेम करणाऱ्या या अवलियाचं नाव आहे मुकुंद गणपती चौगुले. जन्मजात स्वरांची दैवी देणगी लाभलेल्या मुकुंदचा जन्म सर्वसामान्य कुटुंबात झाला. घरात संगीत क्षेत्राचा कोणताही वारसा नसताना यंत्रमाग कामगाराचं जीवन जगणाऱ्या मुकुंदला पहिल्यापासूनच संगीत क्षेत्राबद्दल आकर्षण होतं. राजर्षी शाहू हायस्कूलमध्ये माध्यमिक शिक्षण घेत असताना शाळेसमोरच्या विठ्ठल मंदिरातील टाळ मृदगांसह भजनाचा नाद त्याच्या कानी पडू लागला आणि आपसुकच त्याची पावलं मंदिराकडे वळली. भजनाची आवड निर्माण झाली आणि शिक्षणातील बहुतांश वेळ भजन म्हणण्यातच केला. पुढे हाच त्याच्या संगीत क्षेत्राचा पाया ठरला आणि याच जोरावर मुकुंदनं आपली गायनाची आवड जोपासली. या जगण्यावर शतदा प्रेम करावे, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. शास्त्रीय शिक्षणाचे धडे न घेतलेल्या मुकुंदमधील गायकाचे उपजत गुण भूपाल कुरणे, चंद्रकांत जगताप यांनी ओळखले आणि त्याला कार्यक्रमांमध्ये गायनाची संधी दिली. सुरुवातीला संगीतकार डी आनंदन यांचाही सहवास त्याला लाभला. तसेच हाडाच्या शिक्षिका असणाऱ्या अलका शेलार यांचंही प्रोत्साहन त्याला मिळालं. परंपरागत यंत्रमाग व्यवसायातील दैनंदिन चाकुरीबद्ध जीवन जगत असताना मुकुंदनं गाण्यांवरलं आपलं प्रेम कधीच कमी होऊ दिलं नाही. मराठी भावगीत गायक अरुण दाते यांच्या मखमली आवाजाची त्याला भुरळ पडली. दररोज यंत्रमागावर जॉबर म्हणून काम करायचं, तागांच्या घड्या घालायच्या आणि रिकाम्या वेळेत टेप रेकॉर्डरच्या माध्यमातून अरुण दाते यांची गाणी ऐकायची आणि गुणगुणायची. स्थानिक कार्यक्रमांमधून एक उदयोन्मुख गायक कलाकार म्हणून मुकुंदचा प्रवास सुरू होता. त्याच्यातील गायकाला आता फक्त मोठ्या व्यासपीठाची गरज होती आणि अशातच शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या अविनाश सूर्यवंशी यांचं नातं मुकुंद चौगले या कुटुंबियाशी जोडलं गेलं. अविनाशलाही मराठी गीत संगीत या क्षेत्राबद्दल आवड होतीच. स्थानिक कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं अविनाशनं अरुण दाते आणि अनुराधा पौडवाल यांच्या निवडक गीतांवर शतदा प्रेम करावे या स्वर मैफिल कार्यक्रमाची निर्मिती केली आणि मुकुंदला प्रस्तुत करते म्हणून व्यासपीठ उपलब्ध करून दिलं. डोळे कशासाठी, डोळे कशासाठी, कशासाठी तुला साठवून मिटून घेण्यासाठी, हो डोळे कशासाठी, कशासाठी तुला साठवून मिटून घेण्यासाठी, हो डोळे कशासाठी. या पहिल्याच कार्यक्रमाला इचलकरंजीकर रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली. अल्पावधीतच इचलकरंजीसह जयसिंगपूर, कोल्हापूर, सांगली, सातारा अशा महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये शतदा प्रेम करावे याच्या मैफिली रंगल्या. या सांगीतिक प्रवासादरम्यान
मुकुंद अविनाशच्या जोडीला दैनिक सकाळचं प्रोत्साहन मिळालं. कार्यक्रमाची लोकप्रियता पाहून सकाळने माध्यम प्रायोजकत्व दिलं. शिवाय आम्ही शिलेदार हा पुरस्कार देऊन गौरवलं सुद्धा. शतदाच्या या प्रवासातील हा मैलाचा दगड म्हणावा लागेल. कार्यक्रमाची दशकपूर्ती वाटचाल सुरू असतानाच आपल्या वडिलांच्या गाण्यांचा एक सुंदर कार्यक्रम होत असल्याचं समजताच स्वर्गीय अरुण दाते यांचे सुपुत्र अतुल दाते या कार्यक्रमाशी जोडले गेले आणि हा क्षण अविनाश मुकुंद या जोडीसाठी अविस्मरणीय होता. अतुल दाते यांच्या उपस्थितीत सांगली आणि सातार या ठिकाणी कार्यक्रमही झाले. आज शतदा प्रेम करावेचा भावरंगी दशकपूर्ती सोहळा देखील अतुल दाते यांच्याच उपस्थितीत संपन्न होतोय ही आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाची आणि गौरवाची गोष्ट आहे. शतदाची यशस्वी घोडदौड सुरू असतानाच अविनाशनं गीतकार सुधीर मोघे आणि नाधो महानोर यांच्या निवडक लोकप्रिय गीतांचा फिटे अंधाराचे जाळे तसंच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशभक्तीपर गीतांचा गाथा स्वातंत्र्याची या दोन कार्यक्रमांची निर्मिती केली आणि हे दोन्ही कार्यक्रम रसिक श्रोत्यांच्या पसंतीला उतरत आहेत. अविनाश मुकुंद या जोडीनं केवळ शहर केवळ जिल्हाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभर कार्यक्रम करण्याचा मानस व्यक्त केलेला. त्यांच्या या प्रामाणिक धडपडीला अविनाश आणि मुकुंदला तमाम रसिक श्रोत्यांकडून आभाळभर शुभेच्छा.